नमस्कार, मी सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती। आपल्याला रोज प्रश्न पडतात, वेगात चालावं का हळू चालावं, दोनदा जेवावं का तीनदा, खूप पाणी प्यावं का थोडंच प्यावं, डाव्या कुशीवर झोपावं का उजव्या कुशीवर, किती प्रश्न पडतात आपल्याला। पर्याय असले की गोंधळ उडतो माणसाचा, पण आपला आपणच योग्य पर्याय शोधण्यात खरी गंमत आहे। आज आपल्या खेळात उज्ज्वला सोनवणे या योग्य पर्याय निवडत करोडपती होण्याचा प्रवास करणार आहेत। तर आजच्या खेळाला सुरुवात करूया आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मागच्या भागातील स्पर्धक उज्ज्वला सोनवणे यांचं। पुन्हा एकदा स्वागत या। उज्ज्वला पुन्हा एकदा हॉट सीटच्या शुभेच्छा। थँक यू। आत्ताही म्हणजे कालचाही साडीचा रंग फार भारी होता, आजचा तर काय म्हणजे वा 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 वा। पुन्हा एकदा तोच मराठमोळा रंग आणि तोच मराठमोळा आब होय ना, आणि समोर कम्प्युटर राव हो सर। हा, तुमच्याकडून शिकली होय। काय काय तुमचा? मी शिवाजी राजे भोसले बोलतोय। शेवटी मराठी माणूस आणि त्याचा अभिमान यावरच चाललंय सगळं, लक्षात घ्या। अगदी तो पोकळ होता का म्हणे एवढंही लक्षात ठेवायला लागतं, होय ना? तसंच माझं वर्तन आहे, म्हणजे मी जिथं जिथं जाते तिथं कोणी मला हिंदी बोललं मी स्वतःहून मराठी बोलते। आणि या मराठी बोलण्याने पाहिजे लोकांना असं होतं की ही काय शिकलेली नाहीये, ही काय म्हणजे गावंढळ आहे, यांना इंग्लिशच येत नाही। हा, इंग्लिश येत नाही, पण त्यांना मी सांगू शकते की आय एम टॉकिंग, आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश, इज अ व्हेरी फनी लँग्वेज। अच्छा, मला असं वाटतं की आपल्या मराठीच्या पुढच्या पिढीनेही मराठीचा अभिमान बाळगावा, मराठी बोलावं। महत्त्वाचं असं आहे की आपण जर भाषा बोललो नाही, आपण जर आपली भाषा वाचली नाही, लिहिली नाही, तर ती अस्तंगत होईल। हो, बरोबर आहे सर। त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम असा कमी 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 होत जाऊन ती विझेल। ती विझू देता कामा नये इतकंच आमचं म्हणणं आहे। वा, मागच्या भागात उज्ज्वला सोनवणे यांनी दोन प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन 2000 रुपये जिंकलेले आहेत आणि त्यांच्याकडे तीनही लाईफलाईन्स शिल्लक आहेत। तयार करूया खेळायला सुरुवात? हां, हो सर। तर चला खेळूया उज्ज्वला सोनवणे यांच्यासोबत कोण होणार करोडपती। तीन हजार रुपयांसाठी हा आहे तिसरा प्रश्न। पुढील पैकी कोणता प्राणी अंडी देत नाही? आणि पर्याय आहेत ए फुलपाखरू, बी कुत्रा, सी कासव, डी कोंबडी। बी कुत्रा। बी कुत्रा करूया लॉक? लॉक करा सर। कम्प्युटर राव, बी कुत्रा लॉक करा। बी कुत्रा हे बरोबर उत्तर आहे। आपल्याला सगळ्यांना हम आपके कौन सिनेमा आठवतो ना, तो बूट चोरण्याच्या प्रसंगामुळे आठवतो, पण तुम्हाला एक प्रसंग कोंबडी चोरण्यामुळे आठवतो? चोरण्यामुळे नाही सर, तिला मारण्यामुळे। बाप रे, म्हणजे काय? मला एक कोंबडी सापडली होती। अच्छा। हा, मी ती घरी आणली आणि आषाढात सापडली म्हणून सगळ्यांचे डोळे त्या कोंबडीवर होते। सगळ्यांच्या पासून लपून ठेवून सगळं संगोपन वगैरे सगळं केलं आणि ती मला आवडली। नंतर आला हम आपके हैं कौन पिक्चर। अच्छा। हा, पिक्चर तर बघायचा आहे, पैसे तर नाही आहे, मग आता काय करायचं? आणि शेजारच्या बाईने पर्याय दिला की मला अजूनही इंटरेस्ट आहे तुझी कोंबडी घेण्यामध्ये। हा, पण मी ती विकायचा विचार नव्हते करत सर, आणि पिक्चर तर बघायचं, मी पूर्ण फॅन होते पिक्चरसाठी। आणि काय करायचं, की कोंबडी की हम आपके हैं कौन। अच्छा। पण शेवटी माझ्यावरच्या काय म्हणतात सिनेमानी त्या कोंबडीवरती मात केली, मात केली। हा, मला ती कोंबडी नाईला जास्त विकावी लागली आणि मी माझे वडील आणि आई तीन तिकीटं काढली, ड्रेस सर्कलमध्ये जाऊन हम आपके हैं कौन बघितला। म्हणजे मी कधीही
विसरू शकत नाही तो प्रसंग. अहो हा प्रसंग आता तुम्ही सांगितलाय तो आता आम्ही ऐकलाय म्हणून आम्ही विसरू शकणार नाही आहोत. म्हणजे तुम्ही विसरला नाही हा ते खरंच आहे, पण आमचे प्रेक्षकही विसरू शकणार नाही आहेत तुमचं सिनेमावर असलेलं प्रेम. बर, पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. ओके सर, याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 5,000 रुपयांसाठी आहे. हा आहे चौथा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या वाहतूक प्रकारातील मदतनीसांना कॅबिन क्रू असं म्हणतात? आणि पर्याय आहेत ए बस, बी मेट्रो, सी विमान, डी रिक्षा. सर प्लीज लॉक सी विमान. सी विमान खात्री आहे? कम्प्युटर सी विमान लॉक करा. सी विमान हे बरोबर उत्तर आहे. ₹10,000 हा आहे पाचवा प्रश्न. रेकी या पर्यायी ऊर्जा उपचार पद्धतीचा उगम कोणत्या देशात झाला? आणि पर्याय आहेत ए इराण, बी जर्मनी, सी कोलंबिया, डी जपान. सर प्लीज लॉक डी जपान. डी जपान कम्प्युटर डी जपान लॉक करा. डी जपान हे बरोबर उत्तर आहे. उज्ज्वला याच्या पुढचा जो टप्पा आहे त्यात तुम्हाला 60 सेकंदाचा अवधी मिळणार आहे उत्तर देण्यासाठी. तुमच्या तिन्ही लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध आहेत. तयार? 20,000 रुपयांसाठी हा आहे सहावा प्रश्न. पुढील पैकी कोणता जिल्हा सर्वात पश्चिमेला आहे? आणि पर्याय आहेत ए गोंदिया, बी चंद्रपूर, सी वर्धा, डी अकोला. सर मी लाईफलाईन वापरेल. कम्प्युटर थांबा. कुठलीही लाईफलाईन घेणार? ऑडियन्स फोन. बर, कम्प्युटरराव उज्ज्वला सोनवणे आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. जनमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, तुमच्यावरती जबाबदारी आलेली आहे. तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. तुम्हाला हे उत्तर देण्यासाठी 15 सेकंदाचा अवधी आहे आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए गोंदिया 18%, बी चंद्रपूर 0%, सी वर्धा 2% आणि डी अकोला 80%. प्रेक्षकांबरोबर जाईल. काय लॉक करू? सर प्लीज लॉक डी अकोला. कम्प्युटर आव डी अकोला लॉक करा. डी अकोला हे बरोबर उत्तर आहे. 80% प्रेक्षकांना हे उत्तर आलेलं आहे. गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा नागपूर विभागात येतात आणि अकोल्याच्या पूर्वेला आहेत. 20,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. खूप खूप शुभेच्छा. आजही खूप घरात स्त्रियांना हमखास विचारलं जातं की तुम्ही आज जेवायला काय बनवलं आहे. पण उज्ज्वला मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे? मला पर्यावरण स्नेही आणि चांगला माणूस बनायचं आहे. बरं, पर्यावरण स्नेही होण्यासाठी काय तुम्हाला करायची इच्छा आहे? मी या पृथ्वीवरून जाताना तिचं कमीत कमी नुकसान होईल तसंच वागते आहे. लहानपणापासूनच निसर्गाशी माझी बांधिलकी आहे. त्याच्यामध्ये भर पडली ते माझ्या आईचं जुन्या पद्धतीचं भरपूर मोठं अंगण असलेलं घर आणि जो एकंदरीतच मातीशी जी नाळ होती ती आज तागायत आहे. नैसर्गिक जीवनशैली मी माझ्यापुरती तरी अंगीकारली आहे. मला जसं जमेल तसं मी माझ्या झाडांचं संगोपन करते. सकाळची जी सुरुवात होते चहापासून होते सगळ्यांची, तो चहाचा चोथा चोथा भाजीचे साल, भाजी कापलेली देठ, हे जे सगळं आहे ते आमचं बाहेर जात नाही. आम्ही एका पिशवीत गोळा करतो आणि त्याचं कंपोस्ट करतो. कि
फरशी पुसताना फिनेल किंवा हे न वापरता खडे मीठ, गोमूत्र, भीमसेनी कापूर, हळद असं टाकते की त्याच्याने माझं घर पूर्ण निर्जंतुक होतं आणि एक सकारात्मक ऊर्जा घरामध्ये तयार होते. अगोदर आई ते फरशी पुसण्यामध्ये गोमूत्र वगैरे टाकायची, इवन धूप वगैरे खूप लावायची, पण मग आम्हाला त्याचा अगोदर त्रास व्हायचा, पण आत्ता आत्ता सवय झाली त्याची. पहिले पहिले असं वाटायचं की काय राव हे आम्हाला का सांगते, पण नंतर मग केलं आम्ही, मग त्याच्यानंतर आमच्या झाडांना जे फळं फुलं यायला लागले, मग त्याच्याने खुशी व्हायला लागली ना की अरे आपल्या मेहनतीला काहीतरी फळ आलं. निसर्गाचं कसं की बुमरँग आहे, तुम्ही जेवढं द्याल त्याच्या 100 पटीत तो देईल. कोण होणार करोडपतीच्या मंचावर येण्याचं मुख्य कारण म्हणजे मला जमीन म्हणजे शेती घ्यायची. ती शेती मी गुंतवणूक म्हणून नाही घेणार, तर ते निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी करायचं आहे. नैसर्गिक जीवनशैली जी पूर्ण आहे ती अंगीकारायची, ते माझं स्वप्न आहे. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया उज्ज्वला. याच्या पुढचा प्रश्न 40,000 रुपयांसाठी हा आहे, 7वा प्रश्न. 1930च्या दशकात प्रकाशित झालेलं स्मृतिचित्रे हे कोणाचं आत्मचरित्र आहे? आणि पर्याय आहेत ए लक्ष्मीबाई टिळक, बी आनंदीबाई जोशी, सी ताराबाई शिंदे, डी रमाबाई रानडे. सर प्लीज लॉक ए लक्ष्मीबाई टिळक. ए लक्ष्मीबाई टिळक, पूर्ण खात्री आहे उत्तर? पूर्ण खात्री. कम्प्युटरराव ए लक्ष्मीबाई टिळक लॉक करा. ए लक्ष्मीबाई टिळक हे बरोबर उत्तर आहे. माझं आवडतं पुस्तक आहे सर ते. बर, तुम्ही वाचता आणि लोकांना सांगता देखील वाचा म्हणून? हो, मी माझ्या मुलांना प्रत्येक वाढदिवसाला मराठी पुस्तकं देत असते आणि त्यांनाही म्हणजे माझा तो गुण आलेला आहे पुस्तकांचा. आणि म्हणजे मी सांगते घरी की आमच्या घरी जर चोर घुसला तर त्याला पुस्तकांशिवाय काही सापडणार नाही. सगळीकडे पुस्तकं पुस्तकं आहेत. मला खूप पुस्तकांचा छंद आहे. आणि कुठल्या पुस्तकांची आवड आहे? आत्मचरित्र का सगळ्या? पर्यटन, आत्मचरित्र, सगळ्या. म्हणजे मला वीणा गवाणकरांचा एक होता कारवर की हे जे पुस्तक आहे की ते प्रत्येक म्हणजे आईने आपल्या मुलांना ते दिलंच पाहिजे. ते इतकं सुंदर पुस्तक आहे. त्याच्यानंतर आपल्या सुधामूर्तींचं जे पुस्तक आहे ती सगळी पुस्तकं म्हणजे दिलेली आणि ती माझ्या मुलांनी वाचलेली सुद्धा आहेत. आणि अग्निपंख डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं. वा, आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया उज्ज्वला. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 80,000 ही रक्कम मिळवून देणार आहे. हा आहे 8वा प्रश्न. स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव काय होतं? आणि पर्याय आहेत ए सम्राट सेनगुप्ता, बी नरेंद्रनाथ दत्त, सी अवनिंद्रनाथ गांगुली, डी सुप्रतिम रॉय ठाकूर. सर प्लीज लॉक बी नरेंद्रनाथ दत्त. खात्री उत्तर? खात्री. कम्प्युटरराव बी नरेंद्रनाथ दत्त लॉक करा. बी नरेंद्रनाथ दत्त हे बरोबर उत्तर आहे. वा, अगदी अचूक तुम्हाला ठाऊक होतं. 80,000 ही रक्कम उज्ज्वला तुम्हाला मिळालेली आहे. एक स्त्री म्हणून जगताना जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यात तुमच्यामुळे बहुविध रंगांची उधळण होते. उज्ज्वला, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं आयुष्य कोणत्या रंगानं उजळलं? हिरव्या ताज्या पालेभाज्या, भाजीपाला, रंगबेरंगी फळं आणि फुलं. आणि आत्ता म्हणजे त्याचं उदाहरण मी देते की मी आत्ता येताना दादर स्टेशनला उतरले, ती फुलं पाहून म्हणजे मला मोह होतो सर, खूप मोह होतो. भाजीपाला मी कुठेही गेले तरी मी भाजीपाला घेते वेड्यासारखा. आणि हा जो मी गजरा घातला आहे तो गजरा, सोनटक्क्याची फुलं, चाफ्याची फुलं, रंगीबेरंगी फुलं खूप आवडतात. म्हणजे मी वेडी होते त्याची, ते माझ्या आयुष्यात रंग भरतात. खरंय उज्ज्वला, पुढचा प्रश्न 1,60,000 ही रक्कम मिळवून देणार आहे. तुमच्या 2 लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध आहेत. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणत्या तालुक्याचं नाव पूर्वी एका संस्थानाचंही नाव होतं? आणि पर्याय आहेत ए देवगड, बी सावंतवाडी,
सी कुडाळ, डी कणकवली। लाइफलाइन कंप्यूटर राव थांबा, कुठली लाइफलाइन घेणार? फ्लिप द क्वेश्चन, बदलायचा प्रश्न। बर कंप्यूटर राव, उज्ज्वला सोनवणे आपली दुसरी लाइफलाइन घेऊ इच्छितात, बदली प्रश्न, कृपया नोंद घ्यावी। उज्ज्वला, तुम्हाला आता हा प्रश्न बदलून मिळणार आहे। तुमचा अगदी सचिंत चेहराच असा की तुम्हाला काही उत्तराचा अंदाज होता का नव्हता म्हणून लाइफलाइन घेतली? सर, उत्तराचा अंदाज नाही आहे। नाही पण आता आम्हाला काय झालं, आम्हाला हे उत्तर दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही आहे। आमचे प्रेक्षक वाट पाहत आहेत उत्तराची। सर, सावंतवाडी वाटतंय। बर कम्प्युटर राव, बी सावंतवाडी लॉक करा। उज्ज्वला, काहीतरी गौड बंगाल आहे, म्हणजे काहीच अहो मला काहीच ठाऊकच नाही आहे। बी सावंतवाडी? नाही सर, बी सावंतवाडी हे बरोबर उत्तर आहे। सावंतवाडी माझा, मला पण ते देवगड पण वाटत होतं, सावंतवाडी आणि देवगड ह्याच्यामध्ये थोडंसं माझं जम्बलिंग झालं। बरं, सावंतवाडी हे एक संस्थान होतं, ते खेम सावंत भोसले यांनी स्थापन केलं होतं। सावंतवाडीतल्या मोती तलावाकाठी असलेल्या राजवाड्यात आजही सावंत कुटुंबाचं वास्तव्य आहे। अगदी बरोबर अंदाज होता तुमचा, काही हरकत नाही, तुम्ही हा प्रश्न बदलून घेतलाय। आता बदली प्रश्न अर्थात फ्लिप द क्वेश्चन साठी ही आहे विषयांची यादी। तुम्ही यातला कुठला विषय निवडाल? पौराणिक कथा। पौराणिक कथा, बर। कम्प्युटर राव, उज्ज्वला सोनवणे यांनी पौराणिक कथा हा विषय निवडलेला आहे। त्यांनी निवडलेल्या विषयावरचा नवीन प्रश्न 1,60,000 रुपयांसाठी 9वा प्रश्न हा तुमच्या समोर। वाल्मिकी रामायणानुसार श्रुतकीर्तीचं लग्न कोणाशी झालं होतं? आणि पर्याय आहेत ए श्रीराम, बी लक्ष्मण, सी दशरथ, डी शत्रुघ्न। प्लीज लॉक डी शत्रुघ्न। डी शत्रुघ्न खात्री उत्तराची? कम्प्युटर राव, डी शत्रुघ्न लॉक करा। डी शत्रुघ्न हे बरोबर उत्तर आहे। श्रुतकीर्ती ही राजा जनकाच्या भावाची मुलगी होती। श्रीराम यांचा देवी सीतेशी विवाह झाला, त्याचवेळी श्रुतकीर्ती आणि शत्रुघ्न यांचा विवाह सोहळा पार पडला। अगदी अचूक तुम्हाला ठाऊक होतं 1,60,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे। आता ह्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो फार महत्त्वाचा आहे, खेळाचा दुसरा टप्पा आहे, आणि ह्याचं अचूक उत्तर काय मिळवून देणार आहे? 2 कोटीचा जॅकपॉट प्रश्न तुम्हाला उपलब्ध करून देणार। त्याआधी सर चेक मिळणार आहे, त्याआधी चेक मिळणार की जो माझ्या नावाचा पहिला चेक असेल मोठ्या रकमेचा। हे तुमच्या एक मनात आहे नाही का? हो, ते मनात की मला माझ्या हिमतीवरती पैसे मिळवायचे आहेत, होय ना? हो। 3,20,000 रुपयांचा प्रश्न आहे, एकच लाईफलाईन तुमच्याकडे शिल्लक आहे, अचूक उत्तराची अपेक्षा आहे, नाहीतर उत्तर जर चुकलं तर तुम्ही थेट 10,000 येऊ शकता। तयार? 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न। ऑस्कर पुरस्कार विजेत्या माहितीपटातील बेली आणि बोमन यांनी कोणत्या अनाथ प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी आयुष्य वेचलं? आणि पर्याय आहेत ए कुत्रे, बी वाघ, सी गेंडे, डी हत्ती। सर प्लीज लॉक डी हत्ती। डी हत्ती पूर्ण खात्री आहे उत्तर? एलिफंट विस्पर। काय करू? कम्प्युटर राव, डी हत्ती लॉक करा। बेली आणि बोमन यंदाचाच ऑस्कर आहे। हो, एलिफंट विस्पर म्हणून होत पण चुकलं सर। आता उत्तर लॉक झालंय।
उज्वला ती हत्ती हे बरोबर उत्तर। तुम्हाला अगदी अचूक ठाऊक होतं 3,20,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे आणि आता तुमचा उत्साह दुपटीनं वाढणार आहे कारण 2 कोटी रुपयांचा जॅकपॉट प्रश्न तुम्हाला उपलब्ध झालेला आहे आणि आज इथून जाताना तुम्ही 3,20,000 ही रक्कम अगदी नक्की 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 घेऊन जाणार आहात। टाळ्या वाजत राहायला पाहिजेत मी चेकवर सही करेपर्यंत। उज्ज्वला सोनावणे 3,20,000 हे पहा, इंतजार का फल मीठा होता है, होय ना? हा मी तुम्हाला देणार आहे पण आत्ता इथं सांभाळून ठेवतो कारण ह्याच्या पुढं आणखीन मला सहाय्या करायच्या आहेत, होय ना? आणि आपल्याला अधिक चांगलं खेळायचं आहे, बरोबर? खेळाचा दुसरा टप्पा तुम्ही गाठलेला आहे उज्ज्वला, 3,20,000 तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही लखपती झालेला आहात आणि तुमच्या लेखी या पैशांची काय किंमत आहे आत्ता? खूप भरपूर सर, मी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही आहे। रोज मी चेक बनवायचे, माझं नाव तिथं आहे, म्हणजे नोकरी केलेली आहे सर, पण ती जी आहे अमाऊंट की जी लखपती आणि तो जो ऑनर आहे की तुम्ही करताय की तो उज्ज्वला सोनवणे नावाचा हा चेक, खरं तर माझी खूप इच्छा होती हा चेक माझ्या आईनी मला द्यावा, पण असं झालं की तिला इकडे येता आलं नाही, तिचं पुढच्या आठवड्यात ऑपरेशन आहे गुडघ्याचं, त्यामुळे ती येऊ शकली नाही आणि तिचा पाठिंबा होता मला पहिल्यापासून, म्हणजे ती स्वतः नाही सुशिक्षित पण तिने मला सुशिक्षित केलं आणि व्यवहारज्ञान काय असतं हे मी तिच्याकडून शिकले, संघर्ष कसा करायचा हे मी तिच्याकडून शिकले आणि अशक्य ह्या जगात काहीच नाही आहे, इतक्या दिवस जे वाटायचं अशक्य आहे अशक्य अशक्य पण आज ते शक्य झालं। हो, माझं स्वप्न सत्यात उतरलं, मी हॉट सीटला बसले, तुमच्याशी बोलतीये, गप्पा मारते आणि दुसरी गोष्ट मला चेकही मिळालेला, 3,20,000 रुपयांचा चेक तुम्हाला मिळालेला आहे। हा, मग अजून काय, म्हणजे ही सगळी इच्छाशक्तीच आहे ना आणि आईच्या आशीर्वाद आहेत। आपण आता पुन्हा एकदा खेळाकडे येऊया, महत्वाच्या टप्प्याकडे आता आपला प्रवास सुरू होणार आहे। 3,20,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे, आता याच्या पुढचा प्रश्न 6,40,000 ही रक्कम मिळवून देणार आहे। आता तुमच्याकडे एकच लाईफलाईन शिल्लक आहे आणि आता वेळेचं बंधन नाही आहे। तयार? 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न। ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर पुढीलपैकी कोणी ऑलिम्पिक निवास हे घर बांधले? आणि पर्याय आहेत, ए खाशाबा जाधव, बी अभिनव बिंद्रा, सी नीरज चोपरा, डी सायना नेहवाल। नाही माहिती। नाही ठाऊक? नाही माहिती। आता तुमच्याकडे एकच लाईफलाईन राहिलेली आहे, व्हिडिओ फ्रेंड कॉम्प्युटरराव उज्ज्वला सोनवणे आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन वापरू इच्छितात, व्हिडिओ फ्रेंड, कृपया नोंद घ्यावी। पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं, भालचंद्र बाम, रजत चौहान, अमित वाडेकर, कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? रजत चौहान। बर, रजत चौहान यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा। काय करतात रजत? सर ते यूपीएससी एमपीएससी चा अभ्यास करतात। बर, रजत नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय कोण होणार करोडपती मधून। नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमात। सर आप हिंदी में बात कर सकते हैं क्या? आपका हमारे कार्यक्रम में स्वागत है। थैंक यू सर, थैंक यू, बहुत खुशी हुई आपसे। मेरे सामने उज्ज्वला जी बैठी हुई हैं और एक प्रश्न के उत्तर के लिए जी सर आपकी मदद मांग रही हैं और इस प्रश्न का उत्तर देने के लिए आपके पास सिर्फ 45 सेकंड्स हैं। ओके सर। या पुढचा आवाज उज्ज्वला तुमचा आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता।
among the following built a house called Olympic Nivas after winning a medal at the Olympics? KD Jadhav, Abhinav Bindra, Neeraj Chopra, Saina Nehwal. KD Jadhav, Abhinav Bindra, Neeraj Chopra, Saina Nehwal. Built a house called Olympic Nivas. Sorry, ma'am, I don't have the answer. Okay, sir. Thank you. कुछ तो होगा. ओके. नीरज चोपड़ा, साइना नेहवाल. तीन लाख वीस हजार तुम्ही जिंकताय. अचूक उत्तर 6,40,000 मिळवून देणार आहे. त्यामुळे हा प्रश्न खेळा जरूर. सर ए केडी जाधव. ए खाशाबा जाधव. करियो लॉक. कंप्यूटर आओ. ए खाशाबा जाधव लॉक करा. कशा उत्तराकडे आलात तुम्ही? या सर ऑलिम्पिक निवास. निवास हे मराठी नाव आहे. अचानक असं वाटलं, म्हटलं मराठी ना निवास. खाशाबा जाधव आपले मराठीतले आहे म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे असंही तसंही म्हणून खाशाबा जाधव. मी अशी संगती लावली. हो सर. निवास. हां मराठी ना. हां मराठी. ऑलिम्पिक निवास आणि मराठी माणूस म्हणजे खाशाबा जाधव एकच आहे. म्हणजे निवास आहे, बाकीचे हे जे आहे ते मला नाही वाटत त्याने निवास आहे नाव कधी वापरलं. म्हणजे म्हणून असं लावलं, बाकी असं काही दुसरं नाही. उज्ज्वला. एक खाशाबा जाधव. हे देखील बरोबर उत्तर. वा 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 वा. मला आता असं वाटायला लागलंय की हे केवळ आणि केवळ तुमच्या मराठी प्रेमामुळे शक्य झालेलं उत्तर आहे. खाशाबा जाधव यांनी 1952 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कुस्ती या खेळात कांस्य पदक जिंकलं होतं. साताऱ्यात परतल्यानंतर त्यांनी बंगला बांधून त्याला ऑलिम्पिक निवास असं नाव दिलं. कमाल 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 तुम्ही खेळलेला आहात उज्ज्वला. मानला तुम्हाला. 6,40,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. आणि हा आणखीन एक चेक मी सही केलेला आहे. उज्ज्वला सोनवणे 6,40,000. मराठी माझं 6,40,000 ही रक्कम उज्ज्वला तुम्हाला मिळालेली आहे. उज्ज्वला आजची पत्रकारिता पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? पत्रकारांनी कसं वागावं आणि काय लिहावं आणि काय नाही हे आता काहीच नसतं. म्हणजे फक्त ब्रेकिंग न्यूज द्यायची, मी पुढे मी पुढे. सगळे एथिक्स जे आहेत ना सर ते गुंडाळले गेलेले आहेत. सर कम्प्युटर राव लॉक करा. आता ही अंदाज खात्री अभ्यास वाचलेलं. फक्त अंदाज बांधला सर. खात्री नव्हती. उज्ज्वला छोट्याशा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो ज्ञानाच्या या अफलातून खेळात, ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती. आपण खेळतोय उज्ज्वला सोनवणे यांच्याबरोबर. उज्ज्वला एवढे न्यूज चॅनल झाले आहेत की प्रत्येक शहरात
शेकडो पत्रकार आहेत, पण आजची पत्रकारिता पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? सर, आता सवंग आणि उथळ झाली. आम्हाला जे तिथे मीडिया एथिक्स आणि कसं पत्रकारांनी कसं वागावं आणि काय लिहावं आणि काय नाही हे आता काहीच नसतं. म्हणजे फक्त ब्रेकिंग न्यूज द्यायची, मी पुढे मी पुढे मी पहिले मी पहिले, ह्याच्यामध्ये सर्व बॅकग्राऊंड पण इतकं चुकीचं असतं. पण मला सांगा, सवंग पत्रकारिता म्हणजे एकाच अंगानं विचार करायचा असा? हो. अच्छा. ऍक्च्युली असं असतं की त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे, म्हणजे त्याचा दुसरा पण पैलू त्या बातमीचा पाहिजे, पण आता ते नाहीच आहे. पण ते त्यामागे म्हणजे आजही आपण जेव्हा प्रिंट मीडिया म्हणतो तेव्हा ती विश्वासार्हता जपली जाते, कारण आपण वर्तमानपत्रात लिहिताना म्हणजे प्रत्येक मुद्द्याची शहानिशा झाली नसेल तर आपण लिहू शकत नाही. लिहू शकत सर. ते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं बंधन नाही आहे का? नाही म्हणजे तेवढं दुर्लक्ष केलं जातं, बंधन असं नाही आहे. म्हणजे सगळे एथिक्स जे आहेत ना सर, ते गुंडाळले गेलेले आहेत. आणि जी महत्त्वाची बातमी आज मी जसं तुम्हाला म्हटलं की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, किंवा काही ठिकाणी इतकं शिक्षणाचं जे आहे की बाजार मांडलेलं आहे की त्याच्याबद्दल कुणीच काहीच बोलत नाहीये सर. आज ते जनजागृती लोकांची करायला हवी आहे ना. खरंय. हां. सर, कम्प्युटर राव लॉक करा. आता ही अंदाज, खात्री, अभ्यास वाचलेलं. फक्त अंदाज बांधला सर, खात्री नव्हती. उज्ज्वला, आता पुन्हा एकदा खेळाकडे. उज्ज्वला, पुढचा प्रश्न 12,50,000 ही रक्कम मिळवून देणार आहे. आता तुमच्याकडे कुठलीही लाईफलाईन नाही, उत्तराची खात्री असायला हवी, नाहीतर आता नुकसान मोठं होऊ शकतं. 6,40,000 तुम्ही जिंकताय. 12,50,000 रुपयांसाठी हा आहे 12वा प्रश्न. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य प्राप्तीच्या दिवशी पुण्यातील पहिलं ध्वजारोहण करण्याचा मान कोणाला देण्यात आला होता? आणि पर्याय आहेत, ए महर्षी कर्वे, बी सेनापती बापट, सी आचार्य विनोबा भावे, डी नानाजी देशमुख. आपल्याला वेळेचं बंधन नाही आहे, चारही पर्यायांचा तुम्ही अगदी नीट विचार करू शकता. सर, ए महर्षी कर्वे. ए महर्षी कर्वे, काय करू? लॉक कर. कम्प्युटर राव, ए महर्षी कर्वे लॉक करा. आता ही अंदाज, खात्री, अभ्यास वाचलेलं. सर, या पर्यायाकडे कशा आलात तुम्ही? आचार्य विनोबा भावे तर नाहीये हे होतं मला माहिती. माझं फक्त सेनापती बापट आणि महर्षी कर्वे याच्यामध्ये होतं. पण महर्षी कर्व्यांनी जे स्त्री शिक्षणासाठी योगदान दिलं, म्हणजे पुण्यातून त्याची जी सुरुवात होती, त्यामुळे मी तो एक अंदाज बांधला की महर्षी कर्वे असू शकते. फक्त अंदाज बांधला सर, खात्री नव्हती. उज्ज्वला, ए महर्षी कर्वे हे चुकीचं उत्तर. या आधीच्या प्रश्नाला तुम्ही अंदाज बांधला होतात आणि तो बरोबर निघाला, पण इथं अंदाज चुकला. 6,40,000 ही रक्कम तुम्ही जिंकत होतात, तुम्ही 3,20,000 या रकमेवरती आलेला आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ए महर्षी कर्वे
हे चुकीचं उत्तर आहे. याचं अचूक उत्तर आहे बी, सेनापती बापट. सेनापती बापट यांचा पुण्याशी जवळचा संबंध होता. त्यांचं शिक्षण डेक्कन महाविद्यालयात झालं होतं. त्यानंतर त्यांनी याच जिल्ह्यात झालेल्या सत्याग्रहाचं नेतृत्वही केलं होतं. पुण्यातल्या एका मुख्य रस्त्याला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुण्यात पहिलं ध्वजारोहण करण्याचा मान त्यांनाच देण्यात आला होता. सेनापती बापट. काही हरकत नाही उज्ज्वला, तुम्ही फार छान खेळलात आणि तुमचा अंदाज तुम्ही वाचलेलं तुम्हाला वेळोवेळी मदतीला आलं. फक्त ह्या वेळेला सेनापती बापट यांनी पहिलं ध्वजारोहण स्वातंत्र्यानंतर केलं पुण्यात, हे फक्त उत्तर तुम्हाला आलं नाही. काही हरकत नाही, 3,20,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे उज्ज्वला. 3,20,000 ही रक्कम डिजिटली ट्रान्सफर करत आहोत थेट तुमच्या बँक खात्यात. टू बँक अकाउंट वर क्लिक केलं, तुमचा बँक अकाउंट नंबर लिहिला, हे आलं तुमचं नाव उज्ज्वला सोनवणे. आता 3,20,000 ही रक्कम मी इथं लिहितो. 3,20,000 आणि पेवर क्लिक करतो. आता हे पैसे पोहोचले थेट तुमच्या बँक खात्यात. लाखो व्यक्तींमधनं एका व्यक्तीला या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. तुमचा हा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळते ही चांदीची मुद्रा. 24 वर्षापासूनचं जे स्वप्न होतं ते काल सत्यात आलं. 2 प्रश्न मी खेळले आणि माझा आत्मविश्वास वाढला. आणि दुसऱ्या दिवशी जे आले ती पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आणि नव्या ताज्या दमाने मी हसत खेळत गप्पा करत करत मी माझ्या ध्येयापर्यंत जात होते. पण 2 लाईफलाईन माझ्या मी अशाच स्वतःवरती विश्वास नसल्यामुळे मी वापरल्या आणि मी चुकले. 2 स्वप्न होती, एक तर कैलास मानसरोवरला जायचं आणि दुसरं होतं शेती घेणं. तर 3,20,000 मी त्याच्यामध्ये फक्त माझं आता कैलास मानसरोवर होऊ शकेल त्याच्याबद्दलच म्हणजे मला असं वाटलं की आपण इथं आल्याचं फलित झालेलं आहे. आपण खेळत होतो उज्ज्वला सोनवणे यांच्याबरोबर. 3,20,000 ही रक्कम त्या इथं जिंकल्या, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता पुन्हा एकदा फास्टेस्ट फिंगर फर्स्ट पुन्हा. अरे पुन्हा एकदा खेळाची वेळ संपली, पण काही हरकत नाही. उद्याचा भाग फास्टेस्ट फिंगर फर्स्टने सुरू होणार. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट इन ॲडव्हान्स. पहिली कमाई किती महत्त्वाची असते, पहिल्या प्रेमा एवढी, पहिल्यांदा आपल्या बाळाला पाहण्या एवढी, पहिल्यांदा गाडी चालवल्यावर वाटणाऱ्या आनंदासारखी. उज्ज्वला सोनवणे यांची ही पहिली मोठी कमाई. या सगळ्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्या, हा आनंद पाहता येणं हीच या खेळाची किमया आणि कमाई आहे. काळजी घेऊ, आनंदी राहू आणि बघत राहू कोण होणार करोडपती. सोमवार ते शनिवार आपल्या सोनी मराठीवर. शुभरात्री. थँक्यू. 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 थँक्यू.